पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टिक विरोधातील मोहीम सोमवारपासून आणखी तीव्र करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला। त्यासाठी प्रत्येक वार्डात 5 जणांचे पथक कामाला लावले। मात्र असे असतानाही मुंबईतील विविध बाजारांमध्ये सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे। दरम्यान हे पथक नेमल्यानंतर सुद्धा पालिकेने एका दिवसामध्ये 87 किलो प्लास्टिक जप्त केले आहे। मुख्य म्हणजे 2,95,000 दंड सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वसूल केलाय। प्लास्टिक विरोधी ही मोहीम यापुढे देखील अशीच तीव्र गतीने सुरू राहणार आहे। सरकारच्या महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार एकल वापराच्या प्लास्टिक वस्तू उत्पादन वापर वाहतूक किंवा वितरण इत्यादी घाऊक किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घातलेली आहे। तसेच केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना 2021 नुसार प्लास्टिक उत्पादन उपयोग विक्री वाहतूक हाताळणी आणि साठवण यावर बंदी घातलेली आहे। असे असतानाही मुंबईमध्ये सर्रास प्लास्टिक वापरले जाते। यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस यांच्यासह 5 जणांचे पथक स्थापन केले असून प्रत्येक भागामध्ये ही पथक आपले दुकाने मॉल आणि बाजारपेठेमध्ये धडक देणार असून प्लास्टिक जप्त करणार आहेत। खरेच कारवाई सुरू राहणार आहे का असा सवाल आता विचारला जात आहे। कंपन्या बंद झाले की बरोबर आपोआप पिशव्या बंद होतात, पण कंपन्या मेन बंद केल्या का पिशव्या बंद होणार? आता इकडे चालू आहे इकडे बंद आहे असं होऊन जातं। मग मेन जर कंपनीवाल्यांनी कंपन्या बंद केल्या तर पिशवी बाहेर येणारच नाही आणि आम्ही पण नाही देणार। मग त्यांना सांगू तुम्ही बाबा पिशव्या घेऊन या, तरी पण गिरायक काय बोलतात आम्ही नाही आणले हो विसरलं द्या आम्हाला पिशवी, मग आम्ही कुठून आणून द्यायची? तर दोन्ही बाजूने आम्हालाही प्रॉब्लेम आहे आणि गिरायकालाही प्रॉब्लेम। मुंबईतील कुर्ला स्थानक परिसर दादर मार्केट मानखुर्द गोवंडी चेंबूर भायखळा इथे सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना आढळून आला। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी मुंबईच्या दादर भागातून या संदर्भात आढावा घेतलाय, पाहूयात। महानगरपालिकेकडून प्लास्टिकवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि प्लास्टिक भेटल्यावरती 5,000 रुपयाचा फाईन देखील लावण्यात येणार असं महानगरपालिकेकडून बोलण्यात आलेलं आहे। आता आपण दादर मार्केटमध्ये आपण बघू शकता की छोट्या धंदेवाले खूप व्यावसायिकवाले आहेत आणि आपण त्यांच्याशीच आता बोलणार आहेत, त्यांना काय नुकसान आहे फायदा आहे आपण त्यांच्याशीच बोलणार आहे। आई काय सांगाल महानगरपालिकेकडून प्लॅस्टिकवरती बंदी घालणार आहे, तुमचं काय नाही? आमचं असं म्हणणं आहे की आम्ही भाजी विकतो भाजीपाला विकतो, ह्याच्यामुळे कसं कोण पिशव्यातनं बोललं आम्हाला पिशव्यातनं टाकून द्या म्हणतात, मग पेपरमध्ये देऊन तरी काय फायदा नाही, खराब होते, मग ते पिशवेशिवाय आमच्याकडे काय भाजी घेऊन जात नाही ते, मग आमचा प्रॉब्लेम काय करायचा कसा सोडवायचा आम्ही? की आता जर प्लास्टिक आढळलं जो विकताना दिसत त्याच्याकडे 5,000 रुपयाचं हे पण लावण्यात आलेलं आहे, ही चुकी, एवढा मोठा दंड चुकी आहे। तुम्ही सांगा एक दोनदा आणि तुम्ही कंपन्याच मेन बात की कंपन्याच बंद करा, तुम्हाला थैली दिसायलाच नाही, कंपनीवाल्याला तुम्ही सूट देणार तर आम्ही ना मामूली भाजीवाणार तर आम्ही घेणारच ती कंपन्यामुळे, सरकारनं कंपन्याच बंद करून ठेवा। आपल्याबरोबर गिरायक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार, काका काय करणार आज तुम्ही भाजी घेण्यासाठी आलात आणि तुमच्याकडे ही कपड्याची पिशवी आहे, काय बोलणार? पण मुख्य म्हणजे काय माहिती, आम्ही जवळ राहतो म्हणून आम्हाला ही पिशवी परवडते, म्हणजे कोणकोण ला इथे दादरला म्हणजे अनेक लांबून लांबून लोक येतात, चांगली भाजी मिळते म्हणून तिकडे येतात, कागदातून आणि कागदातून विरार पण लावणारे लोक म्हणून इकडे येतात, म्हणजे लांबचे लोक येतात ना सगळे आणि स्वस्त मिळते आणि यांचा मुद्दा मला सगळ्यात पटला, तुम्ही कंपनीवरतीच बंदी घाला ना, अशी 5,000 रुपये दंड आणि हे आधी पण येऊन गेलं आहे 2-3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी असं येऊन गेलं आहे एकदा, गरीब बघून आपण काय लुटून मिळणार आहे मला सांगा। तर आपण बघू शकता की हे विक्रेते आहेत आणि ग्राहक आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे ज्या ठिकाणी ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बनतात तिकडेच बंदी घालात आणि त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या बाजारात दिसणार नाही असं ग्राहक आणि गिरायकांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन महेंद्रसह मनोज जायकर, जय महाशिनेस, मुंबई। महानगरपालिकेकडून प्लास्टिकवरती बंदी घालण्यात आलेली आणि त्याची जागरूकता आपण बघितलं सगळीकडे पसरत आहे मुंबईवर आणि हीच जागरूकता आता शाळेमध्ये देखील राबवण्यात येत आहे। आता आपण आयएस ऐशले प्राथमिक इंग्लिश माध्यम स्कूलमध्ये आहे, आपण बघू शकता की या ठिकाणी देखील ही
प्लास्टिक ची मोहीम राबवण्यात येत आहे. प्लास्टिक वरती बंदी घालण्यात आली, इकडे बोर्ड देखील लावण्यात आले, त्यावरती प्लास्टिक स्टिक्स तसेच इयरबड्स, प्लास्टिक बॅग्स तसेच प्लास्टिकच्या कॅन्डी स्टिक्स असतील, आईस्क्रीम स्टिक असतील, या सर्वांवरती या शाळेमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. आणि या संबंधी बोलण्यासाठी आपल्या बरोबर शाळेच्या प्राध्यापक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया, आणि शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मॅडम, महानगरपालिकेकडून प्लास्टिक वरती बंदी घालण्यात आली आणि ही मोहीम आहे ती आपल्या शाळेमध्ये किती राबवण्यात येते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार. महानगरपालिकेकडून जे राबवण्यात आलेलं आहे ते एकदम इट इज अ नीड ऑफ द आवर, कारण प्लास्टिक हा एवढा हानिकारक पदार्थ आहे ज्यामुळे दिस जे क्लायमेट चेंज आपण म्हणतो इट हॅज हॅपन्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड, आणि त्यामुळे आपण कितीतरी प्रदूषणाचे एवढे प्रकार बघतो की सर्वायवल हॅज बिकम ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट फॉर ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग ऑन द प्लॅनेट. म्हणून आम्ही हे उपक्रम आमच्या शाळेत अगदी मुलांपासून ते स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे ते त्यांच्यात आत्मसात होईल, ते प्लास्टिक पासून एकदम दे आर अवे फ्रॉम प्लास्टिक. वी डोंट यूज एनीथिंग ऑफ प्लास्टिक, ते प्लास्टिक बॉटल्स वापरत नाहीत, वी डोंट यूज एनीथिंग फॉर प्लास्टिक डेकोरेशन, आणि त्यामुळे ही जर त्यांच्यामध्ये भावी जी पिढी आपण घडवतोय ते यांच्यापासूनच स्टार्ट होणार आहे. पालकांना आणि नागरिकांना काय मी तर असं सांगते की आम्ही आपण सगळ्यांनी मिळून प्लास्टिक वरती बंदी आणायला पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यांचं जीवन एकदम सुरक्षित राहील. आपण बघू शकता आपल्या बरोबर शिक्षक होते, त्यांनी देखील म्हटलंय की प्लास्टिक वरती ही बंदी आणली पाहिजे आणि त्यामुळे जीवन हे सुरक्षित राहील असं शिक्षकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन महेंद्र जोईसह मनोज दायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.